आपण सध्या नगर शहरातील स्वप्नील आर्ट्स इथे आहोत. स्वप्नील आर्ट्स गेल्या अनेक वर्षांपासून नगर शहरातील मोठमोठ्या मूर्ती तसेच छोट्या घरातील मूर्ती बनवण्याचं उत्कृष्ट असे काम ते करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून नगर शहरात तसेच जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जे काही राज्य आहेत, महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमधले जे मोठमोठे नगर गणेश मंडळं आहेत, त्या गणेश मंडळांचे गणेश मूर्ती बनवण्याचं काम हे स्वप्नील आर्ट्समध्ये चालतं. आपण आत्ता सध्या पाहत आहोत या गणेश मूर्तींवर अंतिम हात फिरवण्याचं काम या रंगकाम महिलांकडून चालू आहे. आत्ता सध्या 90% काम हे रंगकामाचं झालेलं आहे. आपल्यासोबत आत्ता काही रंगकाम करणारे कारागीर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. हा एक मुस्लिम समाजातील युवक आहे. हा गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तींना रंगकाम करण्याचं काम करतो. आपण आज त्याला भेटून त्याच्याशी जाणून घेऊया नेमकं किती वर्षापासून हा काम करतो आणि काय त्याला नेमकं याच्यातून समाधान मिळतं. तुमचं नाव काय? माझं नाव बबलू आहे. गेल्या 10 वर्षापासून हे गणपतीचं काम करतो आणि याच्यावरच आमचं म्हणजे घर वगैरे चालतं. नाही, तू साधारणतः कधीपासून चालू केलं रंगकाम? 8-10 वर्ष झाले. रंगकाम मूर्तीचं करण्याचं नेमकं काय तुला असं वाटलं रंगकाम करावं? मला आवड होती करायची, मी ते काम केलं. म्हणजे असं कामाचं काय नाही, काम कोणतंही करू शकतो आपण, त्याच्याबद्दल काही वाद नाही. काम केलं तरच आपलं घर चालणार आहे. साधारणतः आता हे जे बाकीचं बाहेरच्या दुनियामध्ये सध्या हिंदू मुस्लिमचं जो तेढ निर्माण झालेला आहे, त्यामध्ये तुला असं वाटतं का की हे जे काम आहे हे आहे? कामाचं काही नाही, काम तुम्ही कोणतेही करू शकता. पण आता काही कार्यकर्ते म्हणजे काही असते ते म्हणजे हिंदू मुस्लिम जे करतात ते बरोबर नाही, काही त्यांचे भाषण असते वगैरे असते, त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम हे कुठेतरी तुटत चालले. म्हणजे पहिले जे होतं एकत्र होतं, कोणते काम करा काही करा ते व्यवस्थित होतं. पण आता काय काही भाषण झाले, समजा काही कोणी नेते वगैरे असं नाव नाही घेता यायचं, त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम तुटत चालले. एक ही राहिले नाही आपल्या हिंदूचं मुस्लिम घर शेजारी असलं तर त्यांच्यात तेढ निर्माण होतो वगैरे वगैरे काही असं तसं लई म्हणजे पहिल्यापेक्षा खूप फरक पडलेला आहे. पण का कामामध्ये आणि आपल्या कामांमध्ये काही असं फरक झालं होतं का एवढ्या काळामध्ये? नाही, आपल्याला काही अडचण नाही. आपलं काम म्हणजे आपल्याला काही त्याच्यामध्ये हे नाही आहे की आपण हे काम करतो म्हणून कोण काय आपल्याला म्हणू, त्याच्याबद्दल काही वाद नाही. साधारणतः या सगळ्या रंगकामामध्ये आत्ताची जी परिस्थिती पाहता घर चालेल असं काही परिस्थिती आहे? नाही, चालतं ना घर, काही अडचण नाही. काम करून आपलं होऊन जातं. 3-4 महिने हा कालावधी असतो. इतर कालावधीमध्ये कसं बाकीचे दुसरे कामं चालू असतात ना आपले? हे काम नाही तर दिवाळीचा सीझन असतो, दिवाळी नाही तर नवरात्र वगैरे दुसरे कामं चालू राहते. म्हणजे उपजीविकेचं तुमचं हेच रंगकाम चालू असतं? हा बरं. तुमचं पहिले चालू केलं का तुमचे कोणी वडील वगैरे? नाही नाही, आमचे मित्र वगैरे करत होते, त्यांच्यासोबत करता करता मी हे काम केलं. हे होते बबलू भाई. हे गेल्या 8-10 वर्षांपासून मूर्तीच्या रंगाचं काम करत आहात आहे. आज त्यांच्याकडून जाणून घेतलं आपण नेमकं काय त्यांना वाटतं. प्रतिनिधी गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहमदनगर.